हा एकनाथ शिंदे दिवसभरात काम करतोय, सगळ्यांना भेटतोय, पहाटेपर्यंत मी काम करतोय, त्यामुळे निवडणुकांची आम्हाला भीती नाही। निवडणुकींची तयारी करा, आम्हाला काही भीती नाही निवडणुकांची तयारी। आम्हाला निवडणुकांची तयारी करावीच लागत नाही, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही। हा एकनाथ शिंदे दिवसभरात काम करतोय, सगळ्यांना भेटतोय, पहाटेपर्यंत मी काम करतोय, त्यामुळे निवडणुकांची आम्हाला भीती नाही। परंतु मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय, हा संभ्रम का निर्माण करताय? कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना माहीत आहे आपल्याकडे असलेले आमदार लोकप्रतिनिधी त्यांना पाय फुटता कामा नये। जे आघाडीतले लोक आहे तेही म्हणताय शिवसेनेबरोबर आमची काही नॅचरल युती नाही। काही लोक म्हणतायत काँग्रेसमधले 22 लोक फुटून भाजपमध्ये जाणार आहेत। काही लोक म्हणतात काही लोक फुटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार आहेत। त्यामुळे हे सगळं जे आहे हे आपली जी काही लोक आहेत त्यांना थांबून ठेवण्यासाठी ते इकडे तिकडे फुटून जाऊ नये म्हणून एक संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे, हे यावरून स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आपलं सरकार 170 आमदारांचं मजबूत सरकार आहे, त्यामुळे हे 2.5 वर्ष पूर्ण ताकदीने काम करू आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम करू हे त्यांना कळून चुकलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहित आहे 2.5 वर्ष काम केल्यानंतर काय परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण होईल हे देखील विरोधकांनी ठरवलंय, त्यांना कळून चुकलंय। आणि म्हणून 2.5 वर्षानंतर होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये देखील जनता जनार्दन काम करणाऱ्या लोकांनाच निवडून देत असतो आणि त्यावेळी देखील सेना भाजप म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या 200 पेक्षा जास्त विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा जिंकून आहे।